खासदारच इंदे मी तुम्हाला सगळ्याला सांगितलं अहो ही माझा झाला नाही तुमचा कसा होणार आहे त्याला मी विधानसभा कशी असती ती माझ्याबरोबर गोळ्या धरून आल त्याला म्हणलं ही विधानसभा असती ओमराजे तुला इथं यावं लागणार आहे म्हणलं आणि बोललाय का नाही भाषणामध्ये पुरी बहुनी मला धरून विधानसभा त्याला खासदारकीला सुद्धा उद्धव साहेब तिकीट देत नव्हते गेल्या वेळेस तानाजी सावंत मातोश्रीवर होते म्हणले राजभाऊ रावताचं पत्र आण तर तुला मी उमेदवारी देतो मी देवा शपथ घेऊन सांगतो खोटं बोलत नाही मी पत्र दिल्यावर ह्याची उमेदवारी जाहीर जाईल आणि तू मला शिकवा लागलास बाळा आता तुझं त्यावेळेस झाकून येणं सगळं आम्ही त्या सावंतांमुळं तू किती कर्तृत्वा नाही किंवा काय तुझं काय काढायचं तू काय माहित नाही का आवळ्या शेजारी ढवळ्या काय पवळ्या बांधला आज ह्यानी डीसीसी बँक बुडली तुमच्या कर्तृत्वानं काय केलेलं डीसीसी बँकेचं उस्मानाबादच्या माहित नाही का पोरानू आहे का ज्येष्ठ माणसाला कुणी बुडवली बँक ट्रॅक्टर घ्या ही जागा घ्या ह्याच्यातलं कार लोकमान्य मिल घे अमुक घे कुणी दिवाळ काढलं त्या बँकेचं केरणा सहकारी साखर कारखाना कुणी बुडविला कुणी बुडवला तेरणाचा कारखाना आज तुम्ही संगत तुम्हाला संगत गुण तुम्हाला सारख्या लागल्या जसे आमचे संतना बुडविला बँक बुडविली तर त्याच घराण्यातले तुम्ही तुम्हाला फक्त तानाजी सावंत किंवा काही लोकांचं मत होतं की उमेदवाराला उमेदवार द्यायचं म्हणून तुमची बाजू त्या ठिकाणी घेण्यात आली होती आणि आता तुम्ही त्यांच्या संगतीत लागले म्हणून 9% करा लागले होय 54,000 मतं काय पेंड आहे का इथं उगं काय झालं केंद्र सरकारबद्दल थोडी काय नाराजी झाली होती वस्तुस्थिती कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीमध्ये झालं तुमचं नाही असं नाही त्या शेतीमालाच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळं आज तुम्हाला 54,000 मतं काय उमेदवारी उशिरा झाली असंख्य कारण होती केंद्र सरकार अमुक तमुक उमेदवारी उशिरा देणं राष्ट्रवादीला जागा सुटणं आणि ती जागा शिवसेनेला असती तर त्यावेळेस कसं झालं असतं तुमचं आणि या ठिकाणी सगळेच आपल्या कार्यकर्त्यांनी जवळपास 35,000-40,000 मतं दिली बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला 54 झालं आणि तुमची आणि माझी गाठच आहे तुम्ही काळजीच करू नका पुढच्या लोकसभेला तुमचा कसा करेक्ट कार्यक्रम करायचा आख्या मतदारसंघ आणि माझी विधानसभा झाली की अख्खा लोकसभेचा मतदारसंघ फिरायला चालू करणार पट्ट्यानं तुम्ही काळजीच करू नका माझ्या नागी पाहिजे. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD Live मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.